देशातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात येत आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि यासाठीची संपूर्ण तयारी हिंगोली जिल्हा निवडणूक विभागाने केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर पाहिलं तर ह्या संपूर्ण बसेस ज्या आहेत त्या मतदान केंद्रापर्यंत मतपेट्या पोहोचवण्यासाठी व निवडणूक विभागाचं मनुष्यबळ पाठवण्यासाठी तैनात करण्यात आलेले आहेत. खासगी वाहनं असतील, बसेस असतील, असे 400 पेक्षा अधिक वाहनं या निवडणुकीच्या कामाला या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. आज दुपारपर्यंत हे संपूर्ण कर्मचारी व या गाड्यांच्या माध्यमातून मतदान केंद्रापर्यंत मतदान यंत्र पोहोचवण्यात येणार आहे आणि उद्या सकाळी मतदान प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येणार आहे. खरं तर जिल्हा प्रशासनानं प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व नियोजन केलेलं आहे. प्रत्येक नागरिकानं मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते जनजागृती केलेली होती आणि या संपूर्ण तयारीनंतर उद्या सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. आणि आपण जर पाहिलं तर ही संपूर्ण वाहने या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहेत. साम टीव्हीच्या वतीने देखील लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार हक्क बजावण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे आणि नागरिकांनी देखील या संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हा प्रशासन व साम टीव्हीच्या वतीनं करण्यात येत आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.